मावळ तालुक्यातील रेशन कार्ड धारकांचे अंगठे घेऊन त्यांना शिधा वाटप करण्यास रेशन दुकानदारांनी असमर्थता व्यक्त केली आहे। तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे रेशन कार्ड धारकांना शिधा वाटप करताना एखादा कोरोना बाधित शिधा घेण्यास आल्यास या रोगाचा प्रादुर्भाव शिधा वाटप करणाऱ्या दुकानदारांनी व्यक्त केली आहे। शासनाने 1 ऑगस्ट 2020 पासून शिधा पत्रिका धारकाचेच अंगठे घेऊन धान्य वाटपाचे आदेश काढले आहेत। त्यामुळे लाभार्थी आणि दुकानदार दोघेही कोरोना बाधित होण्याची शक्यता बळावली आहे। महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 10 ते 12 दुकानदारांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत। शासनाच्या निर्णयामुळे 19 तारखेपर्यंत काही शिधाधारक धान्य वाटपापासून वंचित आहेत। या संदर्भात खासदार सुरंग वारणे आणि माजी मंत्री संजय भेगडे यांना निवेदन देण्यात आले आहे। दुकानदारांचाच अंगठा घेऊन पूर्वीप्रमाणे शिधा वाटप करण्यात यावे अशी मागणी करत रेशन दुकानदार अंकुश आंबेकर म्हणाले, मार्च एप्रिल मे जून जुलै या कालावधीमध्ये मावळमधील स्वस्त धान्य दुकानदार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्ड धारकांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधा नसताना जीव धोक्यात घालून जे गेले 3 ते 4 महिने जीवनावश्यक असलेल्या धान्याचं वाटप केलं, केंद्र शासनाने राज्य शासनाने रेशन दुकानदारांचा अंगठा घेतल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून रेशन दुकानदारांनी स्वखर्चाने पाईप टाकून जेणेकरून कार्डधारकाला आणि गावातील लोकांना वार्डातील लोकांना नगरपालिकेतील लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपला जीव धोक्यात घालून पाईपद्वारे धान्य वाटप केलं आणि ते आज 3 ते 4 महिने सक्सेस झालं। परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की पूर्ण तालुक्याला विळखा घातलेला आहे आणि म्हणून ज्या कालावधीमध्ये दुकानदाराला संरक्षण पाहिजे त्या कालावधीमध्ये शासन संरक्षण देत नाही, कुठल्या प्रकारच्या सुविधा दिल्या नाही। शासन बोलतो की कोरोना योद्धे यांचं वेगळंच नाव घेतलं जातं, त्यामध्ये डॉक्टर असेल, आरोग्य अधिकारी असेल, पोलीस असेल, सफाई कामगार असेल, या सर्वांना मी तर बोलतो ठीक आहे धन्यवाद दिलेच पाहिजे, परंतु त्यामध्ये सिंहाचा वाटा हा रेशन दुकानदारांचा आहे। मावळ तालुक्यातील एवढे स्वस्त धान्य दुकानदार जीवाची पर्वा न करता वाटप करतात, त्याला कुठल्याही प्रकारची शाबासकीची थाप ही शासन देत नाही। या सर्वांना कोविड योद्धा ज्यांना जाहीर केली त्यांना 50 लाख रुपयाचा विमा शासन देते, परंतु रेशन दुकानदाराला कुठल्याही प्रकारचा शासनाने विमा दिलेला नाही, तो विमा देणे फार गरजेचं आहे। आणि आता शासनाने की रेशन दुकानदाराचा जो अंगठा देऊन वाटप केलं जायचं त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग कायम व्हायची, परंतु आता मशीनवरती परत कार्डधारकाचा अंगठा घेतल्यामुळे जर एक रेशन दुकानदार जर बाधित कोरोनाला बाधित झाला तर पूर्ण गाव, पूर्ण वार्ड आणि पूर्ण त्या भागातील कार्डधारक म्हणजे काही रेशन स्वस्त धान्य दुकानदारांकडे 40 कार्ड आहे, काहींकडे 100 कार्ड आहे, काहींकडे 500 आहेत, काहींकडे 1000 आहे, तर हे लोक एका वेळी बाधित होऊ शकतात, म्हणून गावचे गाव बाधित होऊ शकतील। हा जर प्रादुर्भाव टाळायचा असेल तर शासनाने नेहमीप्रमाणे म्हणजे मार्च पासून ते जुलैपर्यंत जे अंगठ्याचं रेशन दुकानदाराचा अंगठा म्हणून दिलेला आहे त्या सोशल डिस्टन्सिंगचा फार मोठा उपयोग होईल। मावळ तालुका रेशनदार संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल नालबंद म्हणाले, एप्रिल मे जून या 3 महिन्यामध्ये शासनाने जुलै या 4 महिन्यामध्ये शासनाने दुकानदारांचा अंगठा घेऊन रेशन धान्य वाटप करायला परवानगी दिलेली होती। त्यावेळेला ज्या वेळेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता त्यावेळेला शासनाने दुकानदारांना थंब लावून धान्य वाटावीची परवानगी दिली, परंतु आता सध्या जर पाहिलं आपण तर कोरोनाचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून दुकानदारांचा अंगठा घ्यायला बंदी केली आणि कार्ड धारकाचा म्हणजे शिधापत्रिका धारकांचा अंगठा घ्यायला परवानगी दिली आणि त्यांचाच अंगठा घेऊन धान्य वाटप करायला सांगितलेलं आहे।
विशेष म्हणजे ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हजारो लोक म्हणजे आज जवळजवळ पाहिलं आपण तर आजपर्यंत जवळजवळ 50,000 लोकांना जीव गमवावा लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या 50,000 महाराष्ट्रातील जवळजवळ 12 ते 15 लोक दुकानदार यांनी देखील आपला जीव गमावलेला आहे. 5 ते 7 दुकानदार आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये दुकानदारांना सवलत देण्याऐवजी कुठलीही सवलत दिली नाही. आम्ही मास्क मागितला, मास्क दिला नाही. आम्ही सॅनिटायझर मागितला शासनाकडे, शासनाने ते दिलं नाही. आम्ही हँडग्लोव्ह मागितले, ते देखील दिले नाही. आणि त्यानंतर शासनाने स्वतःहून सांगितलं की जे कोरोना योद्धा आहे त्या सर्वांना आम्ही 50 लाखाचा विमा देऊ. परंतु त्यामध्ये दुकानदारांचा देखील उल्लेख त्यांनी केला. परंतु इतर लोकांना 50 लाखाचा विमा दिला, परंतु दुकानदारांना द्यायला शासन मागे पुढे पाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये दुकानदारांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टात धाव घेतल्यानंतर दुकानदार हायकोर्टाने निर्णय दिला, शासनाला आदेश दिला की 4 आठवड्यामध्ये आपण निर्णय घ्यावा. या दुकानदारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विमा संरक्षण मिळालं पाहिजे असं हायकोर्टाने सांगितल्यानंतर शासनाला जाग आली आणि शासनाने त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली. शिधा वाटप करणाऱ्या महिला प्रतिनिधी सविता सुराणा म्हणाल्या, मावळ तालुक्यात सर्व रेशन दुकानदारांचा सध्या कोरोना खूप वाढत असल्यामुळे भयंकर मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मावळ तालुक्यात बहुतेक लेडीज दुकानावर बसतात. अनेक संकटांना त्यांना तोंड द्यायला लागतं की आलेल्या लोकांना धान्य का मिळत नाही, असे लोक अर्वाच्या शब्दात आम्हाला विचारतात. हे सगळं करत असून आम्ही व्यवस्थितपणे दुकानं चालवत आहोत. पण सध्या शासनाने असं सांगितलेलं आहे की 3 महिने झाले, आता ह्यानंतर तुम्ही गिराईकांचे अंगठे घ्यायचे आहेत. पण एक अंगठा जर एका लेडीजने घेतला तर कोरोनाचा इतका मोठा प्रचंड शिरकाव मावळामध्ये आहे, तर एक लेडीज जर संसर्ग बाधित झाली तर पूर्ण फॅमिली आणि येणारे सर्व गिराईक इत्यादींना क्वारंटाईन व्हावं लागेल किंवा संसर्ग वाढेल. म्हणून माझी शासनाला एक रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत रेशन दुकानदारांना स्वतःच्या अंगठ्यांनी रेशन दुकान रेशनचं धान्य वाटण्यास परवानगी मिळाली. शिधा वाटप दुकानदारांनी आपल्या मागणीचे निवेदन देऊनही शासनाने अद्याप निर्णय न घेतल्याने 20 ऑगस्ट पासून शिधा वाटप दुकानदारांनी शिधाधारकांची गरज लक्षात घेऊन रेशनची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.